शाहूवाडी तालुक्यातील महावितरणचे गंजलेले विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारा, फ्यूज पेट्या आणि प्राथमिक माध्यमिक शाळांची वीज कनेक्शन यांचा सर्वे 15 दिवसात पूर्ण करा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिला. शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. शाहूवाडी तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. या बैठकीत महावितरण कंपनीच्या गलथान कारभारावर 2 तास चर्चा करण्यात आली. कोपर्डे गावात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, महावितरण कंपनीच्या चुकीमुळे कृष्णा पाटील यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, त्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांनी तातडीनं नियोजन करून गंजलेले विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारा, फ्यूज पेट्या, शाळेतील विद्युत कनेक्शन यांचा 15 दिवसात सर्वे करून तातडीनं कामं हातात घ्यावीत. विद्युत खांबावर इन्स्ट्युलेटर बसवावा. तालुक्यातील धरणावर बंदी आदेश लागू असलेल्या धरणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त नेमावा. पाटबंधारे विभागानं धरणावर धोकादायक ठिकाणी लोखंडी पत्र्याचे बोर्ड लावावेत. तालुक्यातील धोकादायक शाळेचा सर्वे बांधकाम विभागानं करावा. मलकापूर आगारानं 31 ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातील प्राथमिक अथवा माध्यमिक शाळांना कोणत्या सहलीसाठी ST उपलब्ध करून देऊ नये. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ST सेवा वेळेवर सोडा. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पडलेले खड्डे नॅशनल हायवे अधिकाऱ्यांनी तातडीनं बुजवावेत. त्याच मार्गावर असलेली धोकादायक झाडं देखील तोडावीत, असा आदेश तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिला. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला नायब तहसीलदार गणेश लव्हे, मुख्याधिकारी विद्या कदम, राजू नंदुरे, शिवाजी काशीत, कृषी अधिकारी असलम सय्यद, अमर पाटील, उपअभियंता प्रवीण कुंभारे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.